रत शिक्षण संस्था सातारा रॅत ऑनलाइन स्कूल एज्युकेशन रोज प्रकल्प दोन हजार एकवीस बावीस अंतर्गत आपण सर्वांचे स्वागत सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड आमचे मार्गदर्शक माननीय प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाणे साहेब यांच्या प्रेरणेने मी सौ संगीता हनुमंतराव मांडके इयत्ता अकरावी अर्थशास्त्र या विषयाचे अध्यापन करीत आहे आज आपण प्रकरण क्रमांक एक अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना अभ्यासणार आहोत प्रथम शास्त्र म्हणजे काय नवीन वैज्ञानिक शोध व नवीन गोष्टी शोधणे म्हणजे शास्त्र होय वैज्ञानिकांनी अनेक नवीन गोष्टींचा शोध लावला आहे उदाहरणार्थ अठराशे शहात्तर मध्ये ग्रॅहम बेल यांनी टेलिफोनचा शोध लावला एकोणीसशे शहात्तर मध्ये सेम्युअर क्रे यांनी सुपर कॉम्प्युटरचा शोध लावला सध्याच्या कोरोना आजारावरती कोव्हॅक्सिन कोविशिल्ड स्फुटनिक या लसींचा शोध वैज्ञानिकांनी लावलेला आहे म्हणजेच नवीन गोष्टी आणि नवीन वैज्ञानिक शोध लावणे म्हणजेच शास्त्र हो शास्त्राचे मुख्य दोन प्रकार आहेत एक नैसर्गिक शास्त्र आणि दोन सामाजिक शास्त्र पहिला नैसर्गिक शास्त्र नैसर्गिक शास्त्रालाच तंतोतंत शास्त्र असे म्हणतात कारण प्रयोग आणि अनुमान यावर आधारित गोष्टींचा किंवा अभ्यासामुळे नैसर्गिक शास्त्राला तंतोतंत शास्त्र असेही म्हणतात सामाजिक शास्त्राला वर्तणूक शास्त्र आणि अमूर्त असे शास्त्र असेही म्हणतात कारण अर्थशास्त्रामध्ये किंवा सामाजिक शास्त्रामध्ये मानवी वर्तणुकीचा अभ्यास केला जातो त्यामुळे शास्त्रा सामाजिक शास्त्राला अमूर्त शास्त्र किंवा वर्तणूक शास्त्र असेही म्हणतात नैसर्गिक शास्त्र व्याख्या ज्या शास्त्रातील नियमांना वैश्विक मान्यता आहे आणि या नियमांची सत्यता बंदिस्त प्रयोगशाळेत नियंत्रणांतर्गत पडताळून पाहता येते अशा शास्त्राला नैसर्गिक शास्त्र असे म्हणतात ज्या शास्त्रातील नियमांना वैश्विक विश्वाची मान्यता आहे या नियमांची सत्यता म्हणजे हे नियम खरे आहेत हे बंदिस्त प्रयोगशाळेमध्ये पडताळून पाहिले जाते आणि म्हणून या शास्त्राला नैसर्गिक शास्त्र असे म्हणतात नैसर्गिक शास्त्रातील नियम हे प्रयोगशाळेमध्ये पडताळून पाहता येतात आणि हे नियम खरे ठरणारे असतात उदाहरणार्थ गणित पदार्थ विज्ञान रसायनशास्त्र इत्यादींचा समावेश नैसर्गिक शास्त्रामध्ये होतो सामाजिक शास्त्र, ज्या शास्त्रात मानवी कोणत्या पैलूंचा अभ्यास केला जातो त्यास सामाजिक शास्त्र असे म्हणतात मानवी वर्तणुकीच्या कोणत्या ना कोणत्या पैलूंचा मानवी वर्तणुकीचे अनेक पैलू आहेत उदाहरणार्थ मानवाची बुद्धिमत्ता मानवाचा स्वभाव मानवाची गुणवैशिष्टे यांचा अभ्यास सामाजिक शास्त्रामध्ये केला जातो म्हणून ज्या शास्त्रात मानवी वर्तणुकीच्या कोणत्या ना कोणत्या पैलूंचा अभ्यास केला जातो त्यास सामाजिक शास्त्र असे म्हणतात उदाहरणार्थ मानसशास्त्र मानसशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे मानसशास्त्रामध्ये मा मानवी मनाचा अभ्यास केला जातो दुसरे उदाहरण अर्थशास्त्र अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे अर्थशास्त्रामध्ये मा मानवी वर्तणुकीचा अभ्यास केला जातो सामाजिक शास्त्रामध्ये मानवी वर्तणुकीचा अभ्यास केला जातो मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो मानवी वर्तन मानवी वर्तणूक ही प्रयोगशाळेमध्ये तपासून पाहता येत नाही सामाजिक शास्त्रातील नियमांना विश्वाची जगाची मान्यता नसते मात्र हे नियम मानवी प्रवृत्तींच्या संदर्भाने केलेली सर्वसाधारण विधाने असतात अर्थशास्त्राचा अर्थ अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये इकॉनॉमिक्स असे म्हणतात इकॉनॉमिक्स हा शब्द मूळ ग्रीक शब्द ऐकोनॉमिया यापासून आला आहे ऐकोनोमिया म्हणजे कौटुंबिक व्यवस्थापन होय म्हणजे कुटुंबाचे व्यवस्थापन करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय पॉल सेम्युल्सन यांनी अर्थशास्त्राचे वर्णन सामाजिक शास्त्राची शास्त्रा राणी असे केले आहे अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीच्या अभ्यासाशी निगडीत आहे अर्थशास्त्रातून मानव आपल्या अमर्यादित गरजा मर्यादित साधनाद्वारे कशा पूर्ण करतो हे पाहिले जाते मानवाच्या गरजा या अमर्यादित असतात जीवनावश्यक गरजा उदाहरणार्थ अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य या प्राथमिक गरजा आहेत जीवनावश्यक गरज आहेत व्यक्तीला जिवंत राहण्यासाठी पूर्ण करावे लागतात या गरजा पूर्ण झाल्यानंतर व्यक्तीला सुखसोयीच्या गरजांची निर्मिती होते किंवा व्यक्ती पुढे सुखसोयीच्या गरजा निर्माण होतात उदाहरणार्थ प्रेशर कुकर मिक्सर धुलाई यंत्र या सुखसोयीच्या गरजा पूर्ण झाल्यानंतर मानव तिसऱ्या गरजांकडे वळतो चैनीच्या गरजा वातानुकूलित गाडी फर्निचर युक्त घर किंवा बंगला या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो मानवाच्या गरजा या अमर्यादित असतात कधीही न संपणाऱ्या असतात एक गरज पूर्ण झाली की दुसरी गरज निर्माण होते दुसरी गरज पूर्ण झाली की तिसरी गरज निर्माण होते अशी गरजांची साखळी निर्माण झालेली दिसून येते या अमर्यादित गरजा भागविण्याची साधने मात्र मर्यादित आहे मर्यादित साधने उदाहरण पैसा वेळ ही मर्यादित साधने आहेत अमर्यादित गरजा मर्यादित साधनाद्वारे कशा पूर्ण करतो हे अर्थशास्त्रामध्ये पाहिले जाते कौटिल्य यांचा अर्थशास्त्रीय दृष्टिकोन कौटिल्य यांच्या मते संपत्ती अर्थ म्हणजे संपत्ती आणि शास्त्र म्हणजे विज्ञान संपत्ती केवळ संपत्ती म्हणजे पैसा नव्हे तर संपत्तीमध्ये घर जमीन ही स्थावर मालमत्ता संपत्तीमध्ये मोडते आणि शास्त्र म्हणजे विज्ञान म्हणूनच अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे संपादन व व्यवस्थापन होत कौटिल्य यांनी अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला कौटिल्य यांच्या अर्थशास्त्रीय या दृष्टिकोनाचे महत्वाचे मुद्दे पहिला मुद्दा सरकार किंवा राज्याची महत्वाची भूमिका असते दुसरा मुद्दा संपत्ती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करून राज्याचे कल्याण साधले जाते तिसरा मुद्दा सुशासनासाठी चांगल्या सरकारसाठी कार्यक्षम प्रशासन यंत्रणेची आवश्यकता असते चौथा मुद्दा अर्थशास्त्रामध्ये राजकीय कल्पनांचे संकलन केले जाते राजकीय कल्पनांचे संकलन म्हणजे राजकीय कल्पना एकत्रित केल्या जातात जमा केल्या जातात अशा पद्धतीने कौटिल्य यांच्या अर्थशास्त्रीय दृष्टिकोनाचे महत्वाचे चार मुद्दे आहेत कौटिल्य हे मौर्य कालखंडातील एक महान राजकारणी तत्वज्ञानी अर्थशास्त्रज्ञ व राजकीय सल्लागार होते कौटिल्य यांना चाणक्य किंवा विष्णुगुप्त म्हणून ओळखले जाते कौटिल्य यांनी अर्थव्यवस्थेवर अर्थशास्त्र हा राजकीय ग्रंथ लिहिला अर्थशास्त्राच्या व्याख्या पहिली व्याख्या ॲडम स्मिथ यांची संपत्ती संबंधित अर्थशास्त्राची व्याख्या ॲडम स्मिथ यांना सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ तसेच अर्थशास्त्राचे जनक मानले जाते स्मिथ यांनी सतराशे शहात्तरमध्ये मध्ये राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ प्रकाशित केला राष्ट्राची संपत्ती या ग्रंथाला इंग्रजीमध्ये अँड इन्क्वायरी इन टू व्याख्या दिलेली आहे अर्थशास्त्र हे, अर्थ हे संपत्तीचे शास्त्र आहे ऍडम स्मिथ यांच्या व्याख्याचे महत्त्वाचे मुद्दे पहिला मुद्दा निर्हस्तक्षेपाचे धोरण सरकारचा कोणताही हस्तक्षेप असत नाही दुसरा मुद्दा भांडवल व संपत्तीचा साठा केवळ पैसा म्हणजे भांडवल नवे। तर मानव निर्मित उत्पादनाची साधने म्हणजे भांडवल होय भांडवल व संपत्तीचा साठा दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा आहे आर्थिक घडामोडींमध्ये नैसर्गिक नियम असतात चौथा मुद्दा आहे वृद्धीच्या सिद्धांतामध्ये श्रम श्रमविभाजन या विशिष्ट पैलूला महत्व दिले आहे वृद्धी म्हणजे वाढ वाढीच्या सिद्धांतामध्ये श्रमविभाजन श्रमाची विभागणी कुशल श्रमिक अकुशल श्रमिक अशी केली जाते श्रम विभागणीला विशिष्ट महत्व दिलेले आहे असे ॲडम स्मिथ यांच्या व्याख्येचे महत्वाचे चार मुद्दे आहेत आणि विल्यम नॉर्धॉस यांना दोन हजार अठरा सालचा अर्थशास्त्रासाठी नोबेल स्मृती पुरस्कार प्राप्त झाला आहे पॉल रोमर हे आर्थिक वृद्धीचे अभ्यासक आहेत नॉर्धॉस यांनी पर्यावरणीय अर्थशास्त्रामध्ये उल्लेखनीय योगदान दिले आहे दुसरी व्याख्या आहे प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांची कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल हे नव अर्थशास्त्रज्ञ असून त्यांनी अर्थशास्त्राची मूल तत्वे हा ग्रंथ अठराशे नव्वद साली प्रकाशित केला अर्थशास्त्राची मूल तत्वे या ग्रंथाला इंग्रजीमध्ये प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स असे म्हणतात अल्फ्रेड मार्शल यांनी व्याख्या सांगितलेली आहे अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे या शास्त्रात प्राप्ती व आवश्यकतेनुसार संबंधित वैयक्तिक व, व सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो मार्शल यांच्या मते अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे मानवी कल्याण केव्हा साधले जाईल जेव्हा मानवाला प्राप्ती मिळेल नफा मिळेल तेव्हाच मानवाचे कल्याण साधले जाते आणि आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनांचा पर्याप्त व पुरेपूर वापर केला तरच मानवाचे कल्याण साधले साधन संपत्तीचा पर्याप्त म्हणजेच पुरेपूर वापर या संबंधित वैयक्तिक आणि सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो असे मत मार्शल यांनी स्पष्ट केले आहे मार्शल यांच्या व्याख्येचे महत्वाचे मुद्दे पहिला मुद्दा आहे अर्थशास्त्र म्हणजे सामान्य माणसाचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये सामान्य माणसाचा म्हणजे सर्वसाधारण माणसाचा अभ्यास केला जातो वेड्या व्यक्तींचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जात नाही तर सर्वसाधारण माणसाचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो दुसरा मुद्दा आहे अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक वर्तनाचे शास्त्र अर्थशास्त्रामध्ये आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो तिसरा मुद्दा आहे अर्थशास्त्र म्हणजे भौतिक कल्याणाचा अभ्यास आहे चौथा मुद्दा आहे अर्थशास्त्र केवळ संपत्तीचा अभ्यास नाही तर अर्थशास्त्रामध्ये कल्याणाचाही अभ्यास केला जातो असे महत्वाचे चार मुद्दे मार्शल यांच्या व्याख्याचे स्पष्ट करता येतील व्याख्या लिओनेल रॉबिन्स यांची दुर्मिळतेवर आधारित अर्थशास्त्राची व्याख्या रॉबिन्स यांनी एकोणीसशे बत्तीस मध्ये अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्व हा ग्रंथ प्रकाशित केला अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्व याला इंग्रजीमध्ये सायन्स असे म्हणतात या ग्रंथामध्ये रॉबिन्स यांनी व्याख्या सांगितलेली आहे अमर्यादित गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय मानवाच्या गरजा या अमर्यादित असतात अनंत असतात असंख्य असतात आणि या गरजा भागविण्याची साधने मात्र मर्यादित परंतु दुर्मिळ असतात कमी प्रमाणात असतात आणि या साधनांचा पर्यायी उपयोग उदाहरणार्थ पैसा पैसा ही मर्यादित साधन संपत्ती आहे आणि या साधन संपत्तीचा विविध पर्यायांसाठी उपयोग केला जातो परंतु पैसा हा मर्यादित आहे कमी प्रमाणात आहे त्यामुळे अनेक पर्यायांपैकी एकच पर्याय व्यक्तीला पूर्ण करता येतो उदाहरणार्थ जीवनावश्यक गरजा सुखसोयीच्या गरजा चैनीच्या गरजा या तीन गरजांपैकी एकच गरज मानवाला मर्यादित पैशातून पूर्ण करता येते म्हणजेच पैसा हा मर्यादित आहे आणि त्याचा वापरही पर्यायी उपयोगासाठी केला जातो वेळ सुद्धा मर्यादित आहे आणि त्याचा वापर सुद्धा पर्यायी केला जातो विद्यार्थ्याकडे सात ते अकरा असा वेळ आहे त्या वेळेमध्ये त्याने अभ्यास करायचा की पिक्चर पाहायचा हे ठरविले पाहिजे या दोन्ही पैकी या सात ते अकरा या वेळेमध्ये दोन्ही पैकी एकच गरज विद्यार्थी पूर्ण करू शकतो म्हणजेच मानवाच्या गरजा अमर्यादित असतात आणि साधन संपत्ती मात्र दुर्मिळ आणि विविध उपयोगाची असते असे मत रॉबिन्स यांनी स्पष्ट केले आहे लिओनेल रॉबिन्स यांच्या व्याख्येचे महत्वाचे मुद्दे पहिला मुद्दा आहे अमर्याद गरजा किंवा साधे मानवाच्या गरजा या अमर्यादित असतात एक गरज पूर्ण झाली की दुसरी गरज निर्माण होते दुसरी गरज पूर्ण झाली की तिसरी गरज निर्माण होते मानवाच्या गरजा अमर्यादित असतात दुसरा मुद्दा मर्यादित साधने साधन संपत्ती मात्र मर्यादित आहे उदाहरणार्थ पैसा वेळ ही मर्यादित साधन संपत्ती आहे तिसरा गरजांचा प्राधान्यक्रम गरजांचा प्राधान्यक्रम असतो मर्यादित साधन मधून मानव आपल्या कोणत्या गरजा पूर्ण करावयाचा त्याला प्राधान्यक्रम देत असतो उदाहरणार्थ जीवनावश्यक गरजा सुखसोयीच्या गरजा चैनीच्या गरजा यापैकी पहिल्या गरजेलाच जीवनावश्यक गरजांनाच मानव प्रथम प्राधान्य क्रम देतो दुसरा प्राधान्यक्रम सुखसोयीच्या गरजांना देतो आणि तिसरा प्राधान्यक्रम देतो. म्हणजे गरजांचा प्राधान्यक्रम असतो चौथा मुद्दा साधनांचे उपयोग पैसा वेळ यांचा पर्यायी उपयोग केला जातो अशा पद्धतीने आज आपण प्रकरण क्रमांक एक अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना यामध्ये अर्थशास्त्राचा अर्थ अर्थशास्त्राच्या अर्थ अर्थ, अर्थ व्याख्या अभ्यासलेल्या आहेत धन्यवाद